तर विद्यार्थ्यांची अशा प्रकारे माथी भडकवणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंनी दिली आहे शेवटी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा असं त्यांनी म्हटलंय बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरज सावंत यांनी आपल्यासोबत राज्यमंत्री बच्चू कडू आहेत काय सांगाल धारावीत आज तरुणांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे परीक्षेसंदर्भातलं काय सांगाल नाही आता एकाएकी ते आंदोलन केलं आहे काही मागणी वगैरे कोणाकडे नाही आहे आणि विद्यार्थ्यांना असं घेऊन आंदोलन करणे आणि एकदम दे करणे हे काही योग्य नाही आहे कारण अखेरी विद्यार्थ्यांचं भविष्य त्याच्यामध्ये असतं मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांचे विद्यार जे विद्यार्थी घरी बसून आहे लाखो विद्यार्थी आहे त्यांची पण काही अशा मागणी आहे का बाबा ऑफलाईन घ्या परीक्षा घ्या पण उशिरा घ्या किंवा काही मार्क गुण कमी करून घ्या अशी पण मागणी आहे ना अनेक मागण्या जशा जसा विद्यार्थी आहे तसे तशा वेगवेगळ्या मागण्या येत आहे आणि त्याच्यातून काही आपण समोर जाऊ कशा पद्धतीनं समोर गेलो पाहिजे तो विचार करू तरुणांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकवण्यात आल्याचं दिसून आहे का मला असं वाटते का ते काय कशा पद्धतीने केलं काय केलं ते सगळं गृह विभाग पाहिजे ते कोण जमा केले त्याच्या मागचा हेतू काय होता तो काही आमचा भाग नाही गृह विभाग पाय आपण कारवाईची मागणी करणार का जो कोणी माती भडकवण्याचा प्रयत्न करतोय प्रश्न कारवाईचा नाही आहे विद्यार्थ्यांचा आहे माझं असं का विद्यार्थी अशा पद्धतीनं रस्त्यावर आले असून चुकीच्या पद्धतीनं तर त्याच्यावर कारवाई होऊ नये एवढा मात्र भूमिका शिक्षण विभागाची राहील आणि शिक्षण विभाग विद्यार्थ्याचा वाईट होणार नाही याची काळजी घेईल धन्यवाद भाऊ आमच्याशी बातचीत केल्याबद्दल राकेश नेरुणकर सूरज सावंत साम टी व्ही न्यूज